पावसाच्या तीव्र झळा बसत असताना शेतकऱ्याची मोठी आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार खरवंडी कासार येथील कामगार तलाठी कार्यालयात घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तहसीलदारांनी भ्रष्ट कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते वामनराव कीर्तने यांनी केली आहे. खरवंडी कासार गावात कामगार तलाठी कार्यालय असून खरवंडी बरोबरच मालेवाडी, भारजवाडी, काटेवाडी, तुळजवाडी या पाच गावच्या महसूल कारभार खरवंडी कासार येथील कामगार तलाठी कार्यालयातून चालतो. विशेष दुष्काळ निधी म्हणून हेक्टरी 6,800 रुपये मदत जाहीर झाली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याने तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे तलाठी कार्यालयात जमा करून अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी कोतवालांकडे गर्दी केली आहे. पंचक्रोशीतील अज्ञानी, अशिक्षित शेतकरी आणि ऊसतोड मजूर यांचा फायदा उचलत कामगार तलाठी कार्यालयातील कोतवालांनी 1,000 रुपये उकळले असून नागरिकांनी याचा जाब विचारला असता त्यांनी तलाठी यांच्याकडे बोट दाखवलं आहे. तलाठी आणि कोतवाल यांच्या संगनमताने शेतकऱ्याची फसवणूक करत असून 1,000 रुपयांची आर्थिक उलाढाल खरवंडी कासार येथील कामगार तलाठी कार्यालयात होत आहे. यावर तहसीलदार यांनी कडक कारवाई करून भ्रष्ट कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी खरवंडी कासार पंचक्रोशातील नागरिकांनी केली आहे.